नमस्कार, मी रुपाली शिंदे. आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये. सो आजचा व्हिडिओ आहे गुळाबद्दल. आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही गुळाला आहारामध्ये कसं समाविष्ट करू शकाल आणि त्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. सो आय एम शुअर तुमच्या आजी आजोबांनी जेवण झाल्यानंतर तुम्हाला गुळ दिलं असेल किंवा ही प्रथा तुमच्याकडे असेल. बरं, ते असं का करतात हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. साखरेच्या तुलनेत गुळामध्ये कमी उशांक असण्याव्यतिरिक्त गुळ हे आरोग्यासाठी बरंच फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त हे नैसर्गिक स्वीटन वजन कमी करण्याच्या आपल्या प्रवासात मदत देखील करू शकतं. गुळ आरोग्यासाठी का फायद्याचं आहे आणि वजन कमी करण्यास ते बेस्ट का आहे हा आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. सो हे पचनास मदत करतं. जर आपली पाचक प्रणाली योग्यरित्या कार्य करत नसेल तर ती खरोखर आपल्या संपूर्ण शरीरात विध्वंस करू शकते. आणि इथेच गुळ हे कामी येतं. जेवणानंतर दररोज गुळाचा तुकडा खाल्ल्याने पचनक्रिया वाढण्यास मदत होते, जे पचनक्रियेस मदतसुद्धा करतं. शिवाय जेवणानंतर गोड खाण्याला तुम्ही जर प्रतिकार करू शकत नसाल तर या साखरेच्या इच्छेला आळा घालण्यासाठी तुम्ही गुळाचा एक छोटासा तुकडा नक्कीच खाऊ शकता. दुसरं म्हणजे हे शरीर डिटॉक्सिफाई करतं. सो गुळ शरीरातून हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतं, जे वजन कमी करण्याच्या प्रवासाला आणखीन वेगवान करतं. हे डिटॉक्स म्हणून कार्य करतं कारण ते रक्त साफ करण्यास आणि विषाक्त पदार्थ बाहेर फेकण्यात मदत करतं. हे चयापचय किक स्टार्ट करतं. सो आपला चयापचय जर दर इतका जास्त असेल तितकं वजन कमी करणं आपल्यासाठी सोपं होईल, कारण आपण कॅलरी द्रुतपणे बर्न कराल. पोटॅशियमचा समृद्ध स्रोत असल्याने आपल्या चयापचय सुधारण्यास गुळ खूप मदत करतं. शरीरात पाणीचं लेवल ते सांभाळतं. सो हे झिंक आणि पोटॅशियम सारख्या खनिजांनी भरलेलं असल्याने हे केवळ शरीराचं इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासच मदत करत नाही तर शरीरात पाण्याची लेवल सुद्धा ते संतुलित करतं. यामुळे वजन अजून कमी होतं. आता हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे की गुळ ह्याचा संपूर्ण आरोग्यासाठी लाभ घेण्यासाठी मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे. लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट आहे आणि तो चांगल्यापेक्षा अधिक नुकसान पोहोचवू शकतो आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यावर. तसंच हेही लक्षात घ्या की गुळ कॅलरीमध्ये किंचित जास्त असल्याने एखाद्याने त्याच्या वापराचे काटेकोरपणे निरीक्षण केलं पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांना रोजच्या आहारात गुळाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. दररोज सरासरी 2 चमच्यापेक्षा जास्त गुळ ह्याचं सेवन करू नका. सो ह्या इतके गुळाचे फायदे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं वजन कमी करू शकाल आणि त्या व्यतिरिक्त आरोग्यदायी बरेचसे फायदे आहेत गुळाचे. सो तुम्हाला असे कोणते फायदे माहिती आहेत गुळाचे ज्याच्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि तुम्ही ते कोणते ट्राय केले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकमत ऑक्सिजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत ऑक्सिजन, मुंबई. Thank you.